जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज सर यांची बदली झालेली आहे आता त्यांची बदली कोणत्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्या बदलीचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होऊ शकेल त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक महत्त्वाचा जे आदेश या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निर्गमित करण्यात आलेला आहे प्रशांत साजनीकर जे की सहसचिव आहेत त्यांच्या वतीने आणि हे जे पत्र आहेत ते सरांना देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती आयुक्त क्रीडा आणि युवक सेवा पुणे या रिक्त पदावर ते पद निवड श्रेणीत अवनत करून केली आहे तरी आपण नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा आता या पहिल्या पॅसेजमधून एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे की माननीय शिक्षण आयुक्त महोदयांची बदली जी आहे आता आयुक्त म्हणूनच झालेली आहे परंतु क्रीडा व युवक सेवा या विभागामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यांनी तत्काळ जे आहे त्या पदाचा कार्यभार देखील स्वीकारायचे आदेश दिलेले आहे आता पुढचा प्रश्न आहे मग शिक्षण आयुक्त पदाचं नेमकं काय होणार आहे तर त्याचं उत्तर खालच्या दोन लाईनीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या आयुक्त शिक्षण पुणे या पदाचा अतिरिक्त कारभार धारण करावा म्हणजे सध्या त्यांच्याकडे असलेलं जे पद आहे म्हणजे शिक्षण आयुक्त पदाचा तो कार्यभार त्यांनी अतिरिक्त कार्यभार म्हणून जे आहे या ठिकाणी पुढे चालू ठेवायचा आहे जोपर्यंत पुढील आदेश येत नाही पुढील आदेश म्हणजे नेमकं काय असेल तर ज्या व्यक्तीची त्या ठिकाणी निवड होईल त्या व्यक्तीच्या नावानं एक आदेश असेल आणि सूरज मांढरे यांच्याकडून जे आहे आपण कार्यभार स्वीकारावा असा त्यांना आदेश असणार आहे आता तो आदेश कधी येईल त्याला कदाचित जे त्या आहे थोडासा कालावधी लागू शकतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आचारसंहिता आता कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या एक दोन दिवसामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसतात त्यामुळे सध्या जे आहे आपले शिक्षण आयुक्त या पदाचा कार्यभार करत असलेले सूरज मांढरेसर यांच्याकडे शिक्षण आयुक्त पदाचा कार्यभार चालू राहील पुढील आदेश येईपर्यंत आता जर त्यांची काही कालावधीनंतर बदली झाली तर त्याचा परिणाम नेमकं काय होईल तर एक गोष्ट लक्षात घ्या शिक्षण आयुक्त पदाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे तो जवळजवळ पूर्ण होतच आलेला आहे कारण दहा मार्च दोन हजार बावीसला या ठिकाणी जे आहे साहेबांनी आपला जो कार्यभार आहे तो स्वीकारलेला आहे आणि सप्टेंबरमध्येच त्यांचे अडीच वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे म्हणजे ऑलरेडी त्यांची बदली होणं हे अपेक्षित होतच आहे आता राहतो आहे प्रश्न की आपल्या शिक्षक भरतीचा वाली कोण किंवा आपले शिक्षक भरती, भरती रखडणार का पुढे काय होणार आहे तर मित्रांनो मला तरी पर्सनली असं नाही वाटत आहे की या गोष्टीचा परिणाम येत्या शिक्षक भरतीवर किंवा या येत्या जो फेज टू आहे त्या फेज टूवर होईल कारण मॅक्झिमम कामं जी असतात ते आयुक्त करत नसतात तर आयुक्तांच्या खालचे जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे ते अधिकारी वर्ग करत असतो आयुक्त महोदयांना फक्त जे आहे परवानगी देण्याचं काम असतं आदेश देण्याचं काम असतं त्याच्यामुळे खालचा जो अधिकारी वर्ग आहे तो जैसे थे आहे त्याच्यामुळे आपल्या शिक्षक भरतीला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी जे आहे खो बसणार नाही अशी आपल्याला दाट शक्यता आहे आणि अपेक्षा देखील तीच आहे त्याच्यामुळे फार जास्त काळजी करण्यासारखं काही नाही आहे फक्त आपल्याकडे आपल्याकरिता एकच बॅड न्यूज ही असेल की आचारसंहितेमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता पुन्हा एकदा जे आहे नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता असेल आणि माननीय शिक्षण आयुक्त महोदयांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की हो यदा कदाचित आचारसंहिता लागली तरी देखील आम्ही या ठिकाणी विशेष परवानगी घेऊ